भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य कॉम्रेड्स, महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून आलेले कॉम्रेड्स, नागपूर शहरातील सर्व कॉम्रेड बर्धन यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षाच्या निमित्तानं हे व्याख्यान ऐकण्यासाठी आलेले निमंत्रित भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नागपूर जिल्ह्यातील सर्व जनसंघटनांचे, विशेषतः आयटक, किसान सभा, शेतमजूर युनियन, वेगवेगळ्या संघटना, वीज कामगार, सर्व क्षेत्रातील कामगार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. मी सर्वांचं या ठिकाणी या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे कॉम्रेड प्रभात पटनाईक, बऱ्याच दिवसापासून या व्याख्यानाचा प्रचार आपण महाराष्ट्रभर झालेला आहे. विविध वर्तमानपत्रांमधून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व जनसंघटनांनी कॉम्रेड प्रभात पटनाईक यांचं व्याख्यान ऐकण्याचा ससंधी आपल्याला आपल्या पक्षाचे राष्ट्रीय नेते कॉम्रेड डी राजा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सचिव मंडळाने आपल्याला या ठिकाणी आज संधी या ठिकाणी दिलेली आहे. पटनाईक यांचं मी विशेष करून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं राष्ट्रीय कार्यकारिणीचे सर्व सदस्य या ठिकाणी आजपासून तर उद्यापर्यंत या ठिकाणी बैठक होत आहे. ते सर्वजण नागपूर शहरामध्ये आले आणि आज आपल्यामध्ये समोर या ठिकाणी व्याख्यान ऐकण्यासाठी बसलेले आहेत. कॉम्रेड बर्धन यांचं फोटो प्रदर्शन, त्यांच्या आतापर्यंतच्या लहानपणापासून तर आजपर्यंत जे कार्य केलं त्याचे एक भव्य असं प्रदर्शन खाली दुसऱ्या मजल्यावर केलेलं आहे. श्याम काळे यांचे बंधू आणि कॉम्रेड मोहन शर्मा यांच्या संकल्पनेतून, नागपूर पार्टीच्या संकल्पनेतून चांगलं भव्य असं प्रदर्शन त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे. हा सर्व कार्यक्रम भारतीय कम्युनिस्ट पक्ष नागपूर जिल्हा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नागपूर जिल्ह्यातील सर्व जनसंघटना, त्यांचे सर्व सहकारी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं भरगच्च असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मी सर्व नागपूर जिल्हा कम्युनिस्ट पक्षाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. भारतीय कम्युनिस्ट पक्षातले महाराष्ट्रातले सर्व आमचे पुढारी, त्याचबरोबर महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून कॉम्रेड्स या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचाही मी या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येनं पत्रकार बंधू आमचे, त्याचबरोबर या ठिकाणी समोर दिसत आपल्याला आयटकच्या अंगणवाडी आशाताई मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला शेवटपर्यंत थांबल्या, सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करून आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे असं. हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करू.